माजलगाव तालुक्यातल्या टालेवाडी जन्मदात्या पित्यानं आपल्या दोन मुलांची पेटून देऊन हत्या केली. या क्रूरकर्म्याचं नाव कुंदन वानखेडे असं. या कुंदनचे गेले 6 महिन्यांपासून वाद सुरू होते. या वादाला कंटाळून त्याची पत्नी नंदा माहेरी निघून गेली होती. त्यामुळे 4.5 वर्षांचा वैष्णव आणि 2.5 वर्षांचा बलभीम ही दोन्ही मुलं कुंदनकडे होती. आज पहाटे दोघंही चिमुकले गाढ झोपेत असताना कुंदननं दोघांच्या अंगावरती रॉकेल उचलला आणि पेटून दिले. एवढंच नाही तर निर्दय कुंदन घराला बाहेरून कडी लावून पसार झाला. आगीत थोरपळून दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला. सकाळी घरातून धूर येत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी कुलूप तोडल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. आरोपी कुंदन वानखेडेचा शोध सुरू आहे. पोलीस पुढचा तपास करतात. माझे सहकारी लक्ष्मीकांत रुईकर आपल्या संपर्कात आहेत. लक्ष्मीकांत, कल्पनाही करवत नाही इतकी भयानक ही बातमी आहे. जन्मदात्या पित्यानं कोंडून पेटून दिलं दोन्ही लहान मुलांना. काय या नराधमाच्या बाबतीत पोलिसांनी आतापर्यंत शोध घेतला आहे आणि या आरोपीला कधीपर्यंत पोलीस बेड्या ठोकतील? माझे सहकारी लक्ष्मीकांत रुईकर यांच्याशी संपर्क ठेवून तातडीने आरोपीचा शोध सुरू केल्याचं कळतं आहे. आपल्याला अत्यंत हृदयद्रावक, हृदय पिळवटून टाकणारी अशी ही बातमी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.